महायुतीतील अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नाम मधून संजय काका तासगाव कोटेमंका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आपल्यासोबत. संजय काय प्रचार सुरू केलाय, काय परिस्थिती आहे, घड्याळ चिन्हावरती ही निवडणूक लढवत आहेत? परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. लोकांच्या मनामध्ये या विकास कामाच्या दृष्टिकोनातून आम्ही पोचवायला लागलोय. लोकांच्याही भावना आहेत. काम करणारा माणूस कोण आणि कॅमेऱ्यापुढे सातत्यानं आपलं वास्तव्य दाखवून कॅमेरे जीवी ज्याला म्हणू आपण असे कोण, हे लोकांच्या पुढे निश्चितपणानं पोचलेलं आहे. आणि लोकांनी आता हे ठरवलेलं आहे, लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेले आहे, विजय हा निश्चित होईल अशी स्थिती आहे. ज्या पद्धतीनं या निवडणुकीचा प्रवास होतोय, एकतर सुरुवातीला तुमचे चिरंजीव प्रभाकर या निवडणुकीत उतरलेलं सांगितलं जात होतं, मात्र अनपेक्षितपणे तुम्हाला उतरावं लागलं. काय नेमकं झालं या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये? त्यामधली खरी परिस्थिती अशी आहे की कुठेतरी राजकीय जीवनात सुद्धा काम करताना आपण थांबण्याच्याही भूमिका असल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी मलाच पाहिजेत असं म्हणून चालत नसतं. म्हणून मी थोडासा विचार केला होता की आपण राजकीय सोडून देऊया, आपण सामाजिक कामामध्ये सातत्यानं राहूया. पण तालुक्यातल्या काही मंडळींनी सांगितलं की आपणाला लोकसभेच्या माध्यमातून आलेलं अपयश हे एकदा पुसूया, तुम्ही असल्याशिवाय थोडासा विकासाच्या दृष्टिकोनातून काम होणार नाही. आणि मग वरच्या वरिष्ठ लोकांनी थोडा सर्वे केला, त्यांनी आम्हाला समजावलं आणि तुम्ही उभं राहायला लागतंय. हे घोरपडे सरकार प्रमुख सहकारी बाकीचे आमचे सगळे आणि घोरपडे सरकारांसारख्या ज्येष्ठ माणसांनीही सांगितलं आणि पार्टीच्या वतीनं सर्वे झाले, त्यामध्ये सांगितलं की आपण इलेक्शन करा, आपल्या दृष्टीने हे गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा थोडस मी उभा राहिलो. पण 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 तुम्ही भाजपचे खासदार 10 वर्ष राहिलेले आहात, इतकं सोपं नव्हतं की भाजपच्या खासदारांनी राष्ट्रवादी दुसऱ्या यांच्यावरती, तर हे दोन उपमुख्यमंत्र्यांमधलं काही काळ जो वातावरण होत नव्हतं यावर एकमत, ते शेवट क्षणी कशा पद्धतीनं झालं? नाही, वरिष्ठ लेवलवरच काय झालं मला कुलदीपजी सांगताय. मला तयार कुणी केलं या? नाही, मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं आणि अजितदादांनी सांगितलं की जे सर्वे केलेले आहेत त्या सर्वेमध्ये तुमचं नाव पुढे येत आहे. आणि एक नव्हे तर दोन सर्वे त्यांनी केलेले होते, दोन्ही सर्वेमध्ये त्यांनी सांगितलं. आणि मग कार्यकर्त्यांचाही आग्रह होता की काका आपल्याला हे इलेक्शन एकदा करा, 5 वर्ष काम करा, पुन्हा ह्या युवक पोरांच्या हातामध्ये सत्ता जाईल, कोण उभा राहील, कोण आमदार होईल ते जनता ठरवत असते. पण आता तुम्ही उभा राहा, आमची कामं थांबलेली आहेत, एवढ्यासाठी आग्रह केल्यामुळे मी निवडणुकीला पुन्हा उभा राहिलो. लोकसभा केलेल्या माणसानं विधानसभेला पुन्हा येऊ नये, पण लोकांच्या प्रश्नासाठी. बघा, इलेक्शन म्हणलं तर कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं, पण याच्या पलीकडे जाऊन ज्या लोकांनी माझं राजकारण उभा केलं, तुम्ही ऐकलं असेल, ते ज्यावेळी एवढ्या मोठ्या पदावर असते होते त्यावेळी अनेक लोकांच्यावर खोट्या केसेस गेल्या होत्या. एका गावातली 30-30, 40-40 माणसं कोर्टामध्ये यायला लागायची. अनेक बाबींच्या माध्यमातून त्यांना त्रास दिला, दहाडदपडशाही झाली. अशा सगळ्या भूमिका असताना सुद्धा लोकांनी सांगितलं, त्या काळात माझ्या बरोबर राहिले, आज येते लोक आहेत, अगदी सुरुवातीपासून असणारे लोक आहेत. या सगळ्या भूमिका केल्या. लाडकी बहीण असेल, एमएसबीचा प्रश्न, वीज बिल 7.5 HP पर्यंत असेल, पीएम किसान योजना असतील, नमोच्या माध्यमातून येणारे असतील, 5 लाखापेक्षा पर्यंत आयुष्यमान भारतचं कार्ड असेल, खूप सरकारच्या माध्यमातून काम करता आलं, योजना पूर्णत्वाला नेते आल्या, पाण्याच्या योजना, रस्त्यांची कामं, त्यामुळे लोक समाधानी आहेत. आणि लोकांच्या आग्रहाखातर आपण खरंच ही इलेक्शन करण्याचा मी हा प्रयत्न केला. 10 वर्ष खासदारकीच्या कामाचा काही फायदा यामध्ये घेण्यात हो? निश्चितपणानं फायदा मिळेल. कार्यकर्ते असे अतिशय ताकदीने लागलेले आहेत आणि 10 वर्षामध्ये आपण या मतदारसंघामध्ये खूप काम करता आलं, त्याचाही फायदा आपल्याला निश्चितपणानं होतो. जे विरोधी आहेत त्यांची पहिली निवडणूक आहे, तुम्ही स्वतःची ही राजकीय अस्तित्वाची निवडणूक मानता का आणि विरोधी गटाबद्दल काय सांगाल? मुद्द्यावरच ही निवडणूक लढत जाईल का मुद्द्यावर पुन्हा भावनिक मुद्द्यावर जाईल? नाही, ही निवडणूक पलीकडून प्रयत्न चाललेला आहे ते भावनिक करायचा. म्हणून मी लोकांना हा प्रश्न विचारतोय की आपला जन्म, आपण काय जन्माला येताना देवाकडे बॉन्ड लिहून देऊन आलेला नाही, कोणासाठी तरी आपला जन्म झाला आहे, आपल्या प्रगतीसाठी. प्रत्येकाला आपल्या संसारामध्ये प्रगती करायची आहे, विकास करायचा आहे. मग तो आपला गावाचा तालुक्याचा हा विकास करण्याची भूमिका आपल्याला निश्चितपणाने नेली पाहिजे. तेव्हा हाही मुद्दा काढतोय, गुद्द्यावर इलेक्शन करण्याचा काही प्रयत्न नाही. कोणाच्याकडनंही तशी अपेक्षा असणं गैर आहे, पण आमच्या बाबतीत अपप्रचार केला जातो
आणि ते मात्र भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न होतो, पण लोकांना एकदा दोनदा फसवू शकतं, सातत्याने त्याचा उपयोग होत नाही. कोण कुणाला किती वेळा भेटत होता, कुणाचे किती लोकांनी फोन अटेंड केले, कोण किती दिवस राहिला, इलेक्शन आल्यानंतर कोण कामात राहिलाय, हे सगळं तालुक्यातली जनता ओळखते. आमचा प्रगल्भ विचाराचा हा विधानसभेचा मतदारसंघ आहे, तासगाव कोटेमंका, त्यामध्ये लोक सगळं जाणतात. एक शेवटचं, लोकसभेला जे आपल्या सोबत राहिले नाहीत ते मात्र आता विधानसभेत सोबत राहत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? लोकसभेमध्ये जे त्यांना मनवण्यामध्ये अपयश आलं, आपल्या ती चूक झाली काय, त्याबद्दल शल्य वाटते थोडस आता सोबत येताना? 100% मी या दोघांच्याकडे गेलो. इलेक्शन मध्ये अजितराव घोरपडे सरकार असतील आणि विलासराव जगताप असतील, दोघांना मला प्रयत्न करून त्या गोष्टीमध्ये यश आलं नव्हतं. पण विधानसभेला सरकारांना मी एकदाच फक्त भेटलो आणि अतिशय मनोमोकळेपणानं विकास हा मुद्दा डोळ्यापुढे ठेवून त्यांनी सांगितलं की आपण एकत्रित राहूया. पाण्याचे प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेले आहेत, पण लोकांच्या दृष्टीनं अन्य बाजू आहेत, त्या करूया. तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं मनामध्ये एक शल्य आहे की माझी जीवाभावाची सहकारी, मला ज्यांनी मदत केली, ती माणसं लोकसभेला मला मनवता आली नाहीत किंवा माझ्या बरोबर घेता आली नाहीत, हे माझ्या मनामधलं एक शल्य आहे. विद्यमान खासदार विरोधी उमेदवारासोबत आहेत, तो राष्ट्रीय असते तो संपवण्याची भाषा केली जाते. आजच फार बोललं पाहिजे असं नाही, पण राजकीय अस्तित्व कोण कोणाचं संपेल हे अपघातानं झालेले खासदार फार वाचाळवीर आहेत. त्यांनी आपल्या काही मर्यादा, सुसंस्कृतपणा या जिल्ह्याला जो आम्ही सगळ्यांनी पाळला, तो पाळायचा प्रयत्न करावा, हीच माझी अपेक्षा त्या निमित्तानं आहे. तर हे होते संजय गाग पाटील, यांनी तासगाव कोटेंकाळमधील प्रचाराला, विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, तासगाव, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.